नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत तुबडक किल्ल्यावर आणि आता आपण आहोत वडाळी किल्ल्यावर. येथून नाशिक आहे 50 किलोमीटर, किल्ला राहिला आहे फक्त 12 किलोमीटर. चला तर मग मित्रांनो, आपण आलो आहोत हट्टी या गावाच्या जवळ. आपला थोडासा फोटोचा आनंद घेऊ म्हणून आमचे मित्र गांगोडे सर आणि आम्ही असं फोटो काढण्याचा आनंद घेतोय. सर हाय. गावामध्ये आल्यानंतर इथं काहीतरी म्युझियम वगैरे सारखं बनवलेलं आहे, बघू तर चला काय. चला मित्रांनो, आलो एकदाचं पायथ्याला आणि इकडं पाठीमागे तुम्हाला दाखवतो आपला धोड फोर्ट. इथं मारुतीचं मंदिर आहे. प्रत्येक किल्ल्याच्या खाली मारुतीचं मंदिर असतंच, त्याप्रमाणे इथंही मारुतीचं मंदिर आहे आणि मारुतीचं दर्शन घेऊन आपण वरती जायचं. जय बजरंगबली. चला तर मग धोड फोर्टवर निसर्गाचा आनंद घेत घेत आपल्याला धोड फोर्ट वरती जायचं आहे. आम्ही इथं लॅटिट्यूड लावलं होतं, म्हणजे उंची समुद्रसपाटीपासून, तर ती उंची इथं 825 दाखवत आहे आणि किल्ला 1400-1500 मीटरवर आहे. तर म्हणजे जवळजवळ आपल्याला 600 ते 700 इतकं उंचीवरून जायचं आहे. मित्रांनो, अजून थोडंसुद्धा वर आलो नाही, आत्ता दमछाक झालेलं आहे. मग अशी नाश्ता दाबून केला त्यामुळे गडबड झाली, परंतु जसजसा डोंगर दिसायला लागलाय, जसजसा किल्ला दिसायला लागलाय, तसतसं आणखी मजा वाटायला लागली. चला तर मग अजून वरती जाण्याचा मार्गच सापडलेला नाही, त्यामुळे जिकडून वाट भेटेल तिकडून चालतोय. एक हातात पाण्याची बॉटल, एक हातात सेल्फी स्टिक. तुमचे सर फोटो काढताय खाली जपून. मित्रांनो, माझं नाव चैतन्य भाकरे
आणि आपले सर गांगुर्डे सर, आम्ही दोघंही एकाच गावचे आहोत आणि ते एका शाळेचे मुख्याध्यापक आहे. मजा येतीस. मित्रांनो, सुंदर असं दृश्य येथून दिसत आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. खूप छान. हे काही मुलं आलेले होते मुंबईहून कॅम्पिंगसाठी, काल आलेले होते ते आणि आता घरी चालले ते. खूप सुंदर छोटे छोटे गावं दिसत आहे इथून. आणि हा आपला किल्ला. येताना आमच्या सरांनी ॲपल घेतले होते, ॲपल. आणि अशा प्रवासात मित्रांनो, हा सुरू झालाय किल्ला. आणि होते का दरवाजा असावा हे बघा इकडे. आणि ही वाट किल्ल्याकडे जाण्याची. पलीकडच्या डोंगरावर येण्यासाठी बहुतेक तिकडे हा किल्ला पसरलेला असावा. खूपच छान दृश्य मित्रांनो, अप्रतिम सुंदर. अजून एक वाट आहे मित्रांनो या किल्ल्याकडे, या किल्ल्यावर येण्यासाठी. ह्या बाजूची ही, या बाजूची. नमस्कार मित्रांनो, आपण आलोय किल्ल्याच्या आतमध्ये. आणि हे बघा, येथे विहीर आहे छोटीशी, त्याला बारव म्हणतात. आणि पायऱ्या वगैरे पण होत्या पूर्वी, आता जरा पडलंय खाली जाण्यासाठी. हे बघा, हे बघा, पाणी पण आहे खाली थोडस. बघा मित्रांनो, या येथे आहे हनुमानाचं मंदिर. वरती खूप छान आणि सुंदर असं मंदिर आहे. ते शंकराची पिंड पण आहे दोन्ही बाजूला. आणि इथं काहीतरी असं भांड आहे, मला माहित नाही ॲक्च्युली काय ते. सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो. माझ्या मागच्या बाजूला आहे वन विभागाची बिल्डिंग, पत्र्याची इमारत आहे. आणि वरती थोडं फोर्ट, अजून इतकं वरती जायचं आहे मित्रांनो आपल्याला. हे बघा मित्रांनो, इथं विहीर आहे, याला बारव म्हणतात. पूर्वीचे लोक इथं किल्ल्यावरचे पाणी पिण्यासाठी. हे बघा किती खोल आहे, खूपच खोल आहे आणि खूपच छान आहे. हे बघा किती खोल आहे. इथून चालू होते रॅली. हे बघा, कळवण साठा येऊन काही मित्र पण आलेले आहेत, काही नाशिकहून पण आलेले. ते लवकरच उतरून गेले. आणि आता ही रॅली वरती गेल्यानंतर पलीकडच्या बाजून एक रस्ता आहे, तिथून आपल्याला जायचं आहे. चला.
चला सर, थकले की काय? बघा, पूर्वीच्या काळी या जागेचा वापर तोफा लावण्यासाठी आणि शत्रूवर तोफांचा मारा करण्यासाठी करायचे. इथं जागजागी वेगवेगळे प्रकारचे बुरुज आहे. इथून दिसतंय खालचा प्रदेश आणि हे बघा खिंड वगैरे बुरुज अशा वेगवेगळ्या पद्धतीचे डोंगर कोरलेला आहे जागजागी. कशासाठी मला माहीत नाही पण एकदम छान आहे. वरती दिसत आहे मोठे बुरुज. चला तर मग वरती. मित्रांनो, आपण आलो आहे आता अंतिम टप्प्यात. आपल्याला दिसायला लागले आता सर्वात वरचे बुरुज. आणि एवढ्या बुरुजावर गेल्यानंतर आपला किल्ला होणार आहे तिथून सुरू. मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे नवीन नवीन व्हिडिओज. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेजारची बेल आयकन पण दाबा. हे बघा मित्रांनो, वरती शत्रूला येता येऊ नये म्हणून कंप्लीट कडेला काठोकाठ बुरुज बांधलेले आहेत. आणि हे बघा डोंगर पण साळलेला आहे जेणेकरून शत्रू एवढा सहजासहजी वरती येऊ शकत नाही. थंडगार अशी वारा सुटलेला आहे, गार वारा. आणि हे बघा कसे बुरुज बनवलेले आहेत आणि कसे साळलेले आहेत. हे बघा छान दिसत आहे ना. वावा. आणि हे बघा खाली तळ बनवलेलं आहे. हे आहे तळ पाण्यात. हे पाणी पिण्यासाठी किंवा वापरासाठी पूर्वी वापरले असतील. आमचे सर फुलांचे फोटो काढताय. सर, रानफुले. रानफुले, ओके. सर, काय लिहिलं इथं? हे बघा अरबी भाषेत तिथं काहीतरी लिहिलेलं आहे. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही वाचा आणि नंतर मला कळवा काय लिहिलेलं आहे. चला. मित्रांनो, मी तुम्हाला आता किल्ल्यावरच्या काही इमारती दाखवणार आहे. ही बघा ही समोरची इमारत सध्या पूर्ण पडलेली होती. हे एक अजून इकडे आणखी एक इमारत, ती पण पूर्ण नष्ट झालेली आहे. आणि ही एक इमारत, हिचा बराचसा भाग अजून उभा आहे परंतु काही कामात राहिलेली नाही आहे. दगडं बघा कसे कोरून आणि बनवलेली आहे. समोर दिसतोय आपल्याला एक उंच टोक आणि हे इमारतीच्या कडेलाच एक पाण्याची टाकी. इथे छोटीशी टाकी आहे. बघा फार छान अशी इमारत आहे आणि बराचसा भागीचा अजून तसाच उभा आहे. मित्रांनो, ही आणखी एक पाण्याची टाकी इथे आहे. बघा पूर्ण दृश्य मी तुम्हाला दाखवतो. वरती किल्ला एक पाठीमागे पाण्याची टाकी आणि मगाशी दाखवलेल्या प्रमाणे इमारत.
किल्ल्यावर असलेल्या ह्या मोठ्या मोठ्या पाण्याच्या टाक्या, हे बघा किती मोठी पाण्याची टाकी, किती पाणी बसत असेल याच्यात. अरे बापरे, इतक्या पाण्याच्या टाक्या आहेत गडावर. हे बघा, किल्ल्यावर आल्यानंतर काही माकडेही तुम्हाला मिळतील. या इकडे उंच असा वरती डोंगर आणि या आहे पाण्याच्या टाक्या. इथं काहीतरी देवाचं मंदिर आहे, आहे बघावं लागेल काय. नारळ वगैरे फोडलेले. ओ इथं देवीचं मंदिर आहे, इथं आहे देवीचं मंदिर. आणि बहुतेक इथे नारळ वगैरे फोडले जात असावे म्हणून इथं आसपास माकडे बघायला मिळतील. हे बघा इकडे पाण्याची टाकी आहे, बहुतेक राहण्याची सोय असू शकते. बघा सुंदर अशी माची आणि त्यासमोरील हे दोन छोटे छोटे चंकोबासारखे डोंगर. खूप छान दृश्य आहे मित्रांनो, खूप मजा येते हे बघायला. पाठीमागे आहे आपला राहिलेला किल्ला. या माचा वगैरे मित्रांनो दोन ते चार बाजूनी तीन बाजूनी लक्ष ठेवण्यासाठी यांचा उपयोग होत असावा. आणि म्हणूनच अशाच ठिकाणी हे मोठे मोठे किल्ले बांधले गेलेले असावे. हे बघा किती सुंदर असं दृश्य आहे. हे बघा मित्रांनो, हा आहे आपला किल्ला पाठीमागच्या बाजूने. आणि तुमच्या लक्षात आलेच असेल का हा किल्ला इथे का बांधला गेला असावा. आणि हे आहे त्याचा परिसर. आणि खालून छोटा यू दिसणारा हा डोंगर बघा किती मोठी दरी आहे. इथून पुढे आपण जाऊ शकत नाही, इथपर्यंत मिळालेला आनंद काही कमी नाही. हे बघा या बाजून आहे नामपूर सटाणा कळवण, त्यानंतर पलीकडच्या बाजूने म्हणजे डोंगराच्या पलीकडच्या बाजूने आहे मनमाड चांदवड अशी शहरे. ह्या बाजूने निफाड, ह्या बाजूने नासिक अशी शहरे विस्तारलेली आहेत. सुंदर असा किल्ला आहे मित्रांनो, आणि प्रत्येकाने एकदा तरी या किल्ल्यावर यावं असं मला वाटतं. काही फोटोंबरोबर काही फोटोंसमवेत मी हा व्हिडिओ इथंच संपवत आहे.